लॉग इन करा मुंबई तक .in वर। काय झाली चौफेर फटक्या बाजी बारामतीला, बारामतीला गाडीतून उतरे समोर अजित पवार आले, हात मिळवला, सेम टू यू पवार साहेब। मला कळलं नाही सेम टू यू कशाबद्दल बोलले। सध्या महाराष्ट्रात बऱ्या धाड पडत आहेत, बऱ्याच जणांना नोटीस जात आहेत, बऱ्याच जणांची जप्त होत आहे, बरेच जण वेटिंग लिस्टवर आहेत, पण त्यामुळे सेम टू यू बोलले का मला माहीत नाही। आहे तुमच्या पाठोपाठ आम्ही असं सांगायचं असेल कदाचित। काय कौतुक हो राज्यात रे मलिक आहेत ना, मलिक त्यांना सोडून दिलाय राष्ट्रवादीने, त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, त्यांचा जावयाकडे काय काय मिळालं ते तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जावयाचं बॅकग्राऊंडही माहिती आहे, तरी नवाब मलिक बोलतायत। बरं त्यांचे मंत्री किती, या आघाडीचे किती मंत्री आणि आता वेटिंगवर आहेत, लाईनीत अटक होत जाणार, जेलमध्ये जाणार, याची चिंता करा म्हणा, उगा डायलॉगबाजी करू नका, करू नका। ज्या पद्धतीने कारवाई केली जाते त्याच्यावर असा एक आरोप केला जातो की भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून अशा पद्धतीच्या कारवाई, गैरवापर करता येत नाही, कायदेशीरच करता येत, गैरवापर हे लोक करतायत। आज बारामतीच्या त्या भाषणात अजित पवारच्या मोठ्या बंधू काय म्हणाले, त्याला अजित पवारने काय उत्तर दिलं, सक्का भाऊ टीका करतो अजित पवारांवर, आमचं काय आणि वस्तुस्थिती आहे हो। ओबेरॉयमध्ये एका रूममध्ये हजारो कोटी रुपये मिळतात, मी अनेक वेळा गेलो, बाथरूमपासून सगळं चेक केलं, एक रुपया नाही मिळाला। अजित पवारांचं त्याच्यावर असं म्हणणं की कारवाई माझ्यावर झाली, त्यांनी एक प्रेस नोट काढली आणि ते म्हणतात की माझ्यावर या प्रकरणात कुठली कारवाई नाही। अहो अंतुले साहेब एक आरोप झाला, राजीनामा दिला, ज्यांच्या आरोप आणि ज्यांचे यांचे हे झाले ना केसेस झाले आहेत ना या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या, त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत, घरी जायला पाहिजे। आणि मी सगळ्यांचं म्हणतोय सगळ्यांनी, अजित पवार काय सगळ्यांनी। लॉग इन करा मुंबई तक .in वर।